दुचाकी चालकासोबत मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावे लागणार असून याबाबतची हेल्मेट सक्ती लवकरच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लागू होणार आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वार व मागे बसणारा सहप्रवासी यांचा अपघात मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यावर आळा घालण्यासाठी आता संपूर्ण राज्यात दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करणारे परिपत्रक अप्पर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी काढले आहे. या परिपत्रकात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना हेल्मेट न घातल्यास सहप्रवाशांवरही कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी मोटरसायकल चालकांना हेल्मेट सक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारकडून यापूर्वी काढण्यात आला. त्यापाठोपाठ आता मोटरसायकल स्वाराच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशांना हेल्मेट सक्तीने घालण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक वाहतूकचे साळवे यांनी काढले आहेत. विना हेल्मेट मोटरसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक वेळा हेल्मेट सक्ती करण्यात आली होती, परंतु त्याची कालांतराने काटेकोर अंमलबजावणी होत नव्हती. आता नव्याने निघालेल्या हेल्मेट सक्ती आदेशाचे पालन कसे होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अप्पर पोलीस महासंचालकांच्या दुचाकीवर मागे बसणाऱ्या सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीचा आदेश प्राप्त झाला असून याबाबत आमच्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी करणार आहोत, असे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी सांगितले आहे.